You are welcome. Student, last hour we learned the gate 5 and 6 in our textbook. Now, today we are going to learn game number 7. This game name is Mirror Mirror on the Wall. Now, let's start the game. See in your textbook. Here, given the information in your textbook. See in your textbook. Within 5 minutes, write down as many sentences as you can, replacing the word in the boxes with those given below each box. Translate your sentences into your mother tongue and have fun. म्हणजे काय? चौकटीत दिलेल्या शब्दाऐवजी प्रत्येक चौकटीखाली दिलेले शब्द वापरून शक्य तेवढी वाक्य 5 मिनिटात लिहून काढा. तुम्ही लिहिलेल्या वाक्याचे मातृभाषेमध्ये भाषांतर करा. अशा प्रमाणे हा गेम खेळायचा आहे. Here is given a table. Look how make a sentence from this table. Let's start the game. I'm watching my face in my mirror. In this way, we are watching our faces in our mirror. You are watching your faces in your mirror. He is watching his face in his mirror. She is watching her face in her mirror. It is watching its face in its mirror. They are watching their faces in their mirror. Like this. In this way, अशा पद्धतीने वाक्य या टेबल पासनं तुम्हाला बनवायचे आहे. ते कसे बनवले ते मी तुम्हाला फळ्यावरती लिहून दाखवलेले आहेत, ते पहा. विद्यार्थी मित्रांनो, अगेन आपण पुस्तकातून शिकलो, आता ते वाक्य कसे बनवले ते पहा. आणि त्या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स बनवायचा आहे आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये लिहायचा आहे. आय एम वॉचिंग माय फेस इन माय मिरर, म्हणजे काय? मी माझा चेहरा माझ्या आरशात पाहतो. सेकंड, वी आर वॉचिंग आवर फेस इन आवर मिरर, म्हणजे आम्ही आमचे चेहरे आमच्या आरशात पाहत आहोत. थर्ड, यू आर वॉचिंग योर फेस ऑर फेसेस इन योर मिरर, म्हणजे तू तुझा चेहरा तुझ्या आरशात पाहत आहेस. नेक्स्ट, ही इज वॉचिंग हिज फेस इन हिज मिरर, म्हणजे तो त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. नेक्स्ट, शी इज वॉचिंग हर फेस इन हर मिरर, मीन्स ती तिचा चेहरा तिच्या आरशात पाहत आहे. नेक्स्ट, इट इज वॉचिंग इट फेस इन इट्स मिरर, मीन्स ते त्याचा चेहरा त्याच्या आरशात पाहत आहे. अँड लास्ट, दे आर वॉचिंग देअर फेस इन देअर मिरर, मीन्स ते और त्या और ती ते किंवा त्या किंवा ती त्यांचे चेहरे त्यांच्या आरशात पाहत आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे त्या टेबलवरनं हे सर्व सेंटेन्स तयार करायचे आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. हा तुमचा आजचा होमवर्क समजलं.